श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगुखाना ठाकूर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवारी पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली. पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडत असलेल्या या महाअंतिम फेरीचे उद्घाटन अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, लेखक आणि दिग्दर्शक राजन तांबणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष आणि अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुप्रसिद्ध अभिनेते भरत सावले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्मिता गांधी, गणेश जगताप, चिन्मय समीळ, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंजाराव उपस्थित होते. पनवेल हा ज्या प्रकारे पनवेलची वाढ होते आहे, पनवेलची वाढ ही फक्त याचं नागरीकरण असं त्याचं स्वरूप न राहता विकास व्हावा आणि विकास होताना नेहमी सांस्कृतिकता ही अत्यंत मोलाची महत्वाची असते आणि त्यामुळेच या इथे विकासाला एक चांगल्या प्रकारची अशी सकारात्मक दिशा लाभू शकते आणि त्यासाठी माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे रामशेठ ठाकूर विकास मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी त्या दृष्टीने नेहमीच आम्हाला या इथे त्या प्रकारे पावलं उचलायला सांगितली. पूर्वी आमचं जिल्हास्तरीय स्पर्धा आमची चालू होती, त्यावेळेला माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या सूचनेनुसार मग आम्ही ही राज्यस्तरीय स्पर्धेला आम्ही सुरुवात केली आणि सर्वच आमचे आयोजक मंडळ आमचं असेल म्हणजेच त्याच्यामध्ये माननीय श्याम पुंडे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन असतील, त्याचबरोबर अमोल खेर आहेत, गणेश जगताप सर, चिन्मय समेळ, स्मिता गांधी मॅडम आणि त्यांच्या सोबतीने या इथे सर्वच येथे सावकार ठाकूर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी वर्ग हा एवढा सांगता मनापासून या इथे काम करत असतो तो वर्षभर ह्या म्हणजे आता ही स्पर्धा संपता संपता पुढील वर्षामध्ये आता आणखी नवीन काय करावं कसं करावं ह्यासाठी नेहमी सांगता नवीन नवीन योजना ते राबवत असतात आणि अगदी सांगता जी ओतून ही स्पर्धा यशस्वी व्हावी आणि ह्या सोबतीने पनवेल शहरामध्ये हे नाट्यकलेला ही उर्जितावस्था प्राप्त व्हावी, येथील जे कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्हावा यासाठी सर्वजण फार चांगले प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आज अटल नाट्य करंडक स्पर्धा ही या इथे राज्यस्तरीय स्पर्धा होऊ शकलेली आहे आणि आज आम्हाला एवढे मोठे असे आम्हाला या इथे सर्व आपण प्रतिथीयश असे सर्व आपण या इथे आम्हाला लाभू शकलेले आहात, खरोखर आम्ही आपले आभार जेवढे व्यक्त करावेत तेवढे कमीच आहेत आज आणि त्यामुळेच अटल करंडक नाट्य करंडक स्पर्धा ही मोठी होऊ शकलेली आहे आणि त्यामुळे माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, माननीय प्रशांत ठाकूर साहेब असतील ह्यांच्या सूचनेनुसार आम्ही योग्य दिशेने काम करतोय याचं समाधान आम्हाला असतं. यंदा या स्पर्धेचे 10वे वर्ष असून रविवारपर्यंत चालणाऱ्या या अंतिम फेरीत राज्यभरातून 120 पैकी 25 निवड झालेल्या एकांकिकांचे सादरीकरण होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिक आहेत. तर यंदाच्या गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना पारितोषिक वितरण समारंभावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवारी मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे प्रस्तुत सिनेमा, प्रताप महाविद्यालय अमळनेर प्रस्तुत तो पाऊस आणि टाफेटा, बॅकस्टेजवाला ग्रुप पनवेल प्रस्तुत आउटबर्स, कलाकार मंडळी पुणे प्रस्तुत चाहूल, ढ मंडळी कुडाळ प्रस्तुत डिम टॅग, कलांश थिएटर मुंबई प्रस्तुत जिन्याखालची खोली, नटवर्य रंगमंच विरार प्रस्तुत नारायण शास्त्र, KES कॉलेज मुंबई प्रस्तुत अलाव मी, निर्मिती वसई प्रस्तुत अम्मा, नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज अंधेरी प्रस्तुत टोपरं,
तर रविवारी रंगसंगती मुंबई प्रस्तुत सुमित्रा, एमडी कॉलेज मुंबई प्रस्तुत पुंडलिका भेटी, खालसा महाविद्यालय मुंबई प्रस्तुत लोकल पार्लर, रेवन एंटरटेनमेंट पुणे प्रस्तुत हॅलो इन्स्पेक्टर, सिकिटी महाविद्यालय प्रस्तुत काक्षी आणि ज्ञानसाधन महाविद्यालय ठाणे प्रस्तुत उनिवांची गोष्ट या एकांकिका सादर होणार आहेत.